विनंती करण्यासाठी मी आपल्यापुढे उभा आहे. कैलासवासी वसंतदादा काळे यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी या परिवारामध्ये दाखल झालो. त्यानंतर आजपर्यंत काम करत असताना मीही या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे साहेब यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मला पक्षश्रेष्ठीने उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावला. त्यानंतर 2 दिवसांमध्ये झालेल्या घडामोडीचा आपण सर्वजण साक्षीदार आहात. मी गेले 25-30 वर्षे या पार्टीचं काम करत असताना मला वाटलं थोडस, मला उमेदवारी दिली नाही, मी नाराज झालो. सकाळी 10 वाजता कल्याणराव काळे साहेबांनी सांगितलं तुम्ही अर्ज काढून घ्या म्हणून. मुळात माझी त्यांच्याबद्दल काहीच नाराजी नव्हती. गणेश दादा पावणे 3 वाजता विड्रॉल करेपर्यंत मला वाटत होत खर तर विड्रॉलची मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आज सकाळपर्यंत पार्टीतले जवळजवळ 300 ते 400 कार्यकर्ते मला भेटायला आले होते आणि माझी समजूत काढत होते. गणेश दादा माझी अपेक्षा होती साहेबांनी विड्रॉल करायला सांगितल्यानंतर 3 वाजेपर्यंत मी माझ्या प्रेसमध्ये बसलो होतो. माझ्या गटातनं उमेदवारी घेतलेले माझ्याबरोबर काम केलेले जे संचालक आहेत त्यांनी तर किमान मला येऊन म्हणायला पाहिजे होतं की बाबा साहेब तुला उमेदवारी का ना करते, चल जरा आपण जाऊन विचारू. पण ते घडलं नाही. त्यामुळे खर तर मी थोडासा नाराज होतो. मलाच भाव वाटत होत, भावचा कुठं शब्द साहेब मोडत असतील का, पण भावनी शब्द टाकला होता का नाही मला आज शंका वाटायला लागली. आणि म्हणून काही गोष्टींची थोडीशी नाराज होती. मी पहिल्यापासून स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कदाचित त्याचं सुद्धा हे फळ असू शकते. आणि म्हणून अधिक पणाने बोलता गेल्या 25-30 वर्षामध्ये या परिवाराशी या घराशी माझं राजकारणाच्या पलीकडचं एक नातं तयार झालंय. आणि राजकारणाच्या पलीकडचं हे नातं तयार होत असताना सकाळी रात्री 1-1.5 वाजेपर्यंत शहाजी बापू आणि अनिल दादा माझ्याकडे बसले होते. झोप लागली होती आमची. बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर खर तर दादा उठून गेले आणि सकाळी 7 वाजता शिंगरे दादा आले. दादांच्या बरोबर चर्चा करतो इतक्यात पांढरी शिपट गाडी घराकडे यायला लागल्यावर म्हणलं आता गावला लागा. साहेब घरी आले, माझी थोडीशी चर्चा झाली आणि अधिक पणाने चर्चा मला वाटतं दादा 2 मिनिटं मी बोललो आणि आज खर तर तुमच्यामध्ये येतोय. हे सगळं करत असताना गेल्या 30 वर्षामध्ये दादा पद प्रतिष्ठा या गोष्टीसाठी मी कधीच काम केलेलं नाही. त्यामुळे जे झालं गेलं ते गंगेला घोडून आलं. 2 दिवसांमध्ये लोकांचं जे प्रचंड अशा प्रकारचं प्रेम मिळालं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझं प्रामाणिक मत आहे की माझ्या सत्तेपेक्षा माझ्या राजकारणापेक्षा माझ्या पदापेक्षा माझी निष्ठा जिंकले. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये मला काल निकाल कळला की निष्ठा जिंकणार, कारण माझी निष्ठा जिंकली आहे. आणि म्हणून मला आज खर तर जास्त बोलायचं आहे, पण माफ करा मी आपल्यासमोर जास्त बोलू शकत नाही. भविष्यामध्ये निश्चितपणानं हा विचार पुढे घेऊन जात असताना साहेब तुमच्यावरती प्रचंड अशा प्रकारचा प्रेम करणारा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये आहे, इतकाच तुम्ही लक्षात ठेवावं. धन्यवाद.